सांगली महावितरणाच्या कामात पुन्हा घोळ। महावितरणाच्या बिलासंदर्भातील अनेक घोळ आपण सतत पाहत असतो। कधी कुणाचं बिल वीज वापरापेक्षा जास्त येतं तर कधी कमी येतं। मात्र सांगलीत महावितरणानं एकाला चक्क 0 रुपयांचं लाईट बिल पाठवलं आहे। यात महावितरणकडून झालेली हद्द म्हणजे हे जर बिल वेळेत भरलं नाही तर 10 रुपये दंड भरण्याची सूचना केली। त्यामुळे ज्याला हे बिल आलं आहे तो नेमकं हे बिल वेळेत कसे भरायचे या कोड्यात सापडलाय। सांगली जवळील हरिपूरमध्ये राहुल महावीर वारद यांचा रांगोळी पॅकिंगचा व्यवसाय आहे। वारद यांना मे महिन्याचे वीज बिल आले आहे, तेव्हापासून वारद यांची हसावे की रडावे अशी अवस्था झाली। कारण त्यांना या वीज बिलामध्ये देयक रक्कम म्हणजे बिल भरायची रक्कम ही 0 रुपये, मात्र ही रक्कम वेळेत न भरल्यास 10 रुपये दंड रूपात भरावे लागतील अशी सूचना या बिलात राहुल वारद यांना पाहायला मिळते। यामुळे 10 रुपये दंड बसण्यापेक्षा वारद हे 0 रुपये वेळेत भरायला तयार देखील आहेत। मात्र हे 0 रुपये आणायचे कुठून हा त्यांच्यासमोर प्रश्न पडलाय। माझं नाव राहुल महावीर वारद, माझा हरिपूरमध्ये छोटा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाच्या ठिकाणी जे लेट बिल आलेलं आहे ते लेट बिल 0 रुपये चाललं आहे आणि ते 0 रुपये जर तुम्ही वेळेत नाही भरलं तर 10 रुपये दंड असा त्यावर मजकूर छापलेला आहे। मग तो आता मला असा प्रश्न पडला आहे की 0 रुपये भरायचे कसे आणि न भरलं तर 10 रुपये दंड भरायचा का। त्यामुळं मी गंमत म्हणून आपल्या व्हॉट्सअपला वगैरे सगळीकडे विचारणा केली की बा कोणी मदत करेल का हे बिल भरायसाठी। तर हा प्रकार बघून तो मेसेज पूर्ण सगळीकडे व्हायरल झालेला आहे आणि मी त्यासाठी MSEBत पण तक्रार केली की त्यांचा येऊन माणूस वायर मिळून बघून गेला आहे। त्यांनी मीटर वगैरे चेक केलं, बिल वगैरे चेक केलं आणि सांगितले की तुमचे ॲडव्हान्स पैसे MSEBत जमा आहेत त्यामुळे 0 आले बिल। 0 बिल आले तरी पण 10 रुपयांनी दंड केला आहे, ते काय कळाला मार्ग नाही। आता बघू पुढच्या वेळी पुढच्या महिन्यात व्यवस्थित बिल येईल म्हणून सांगितलं आहे त्यांनी, येते का बघू आता।